तर चित्र पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपल्याला कशापासून रेसिपी बनवायची आहे तर इथे द्राक्षांपासून आपण स्वीट्स बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो द्राक्ष घेतलेली आहेत ही गोड द्राक्ष आहेत आपल्याला आंबट द्राक्ष बिलकुल घ्यायची नाही आहेत हलकीशी आंबट असते तर चालेल तर याला मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातलं होतं आता याला आपल्याला दोन ते तीन बॅचेसमध्ये मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे इथे हलकंसं पाणी घालते मी जास्त घालत नाही एक दोन ते तीन चमचे घालून मी बारीक करून घेतलेलं आहे तीन सेटमध्ये आता आपण हे व्यवस्थित गाळून घेऊया गाळणीच्या सहाय्याने तर इथे मी स्पेशल मदतीने असं हलवत आहे तुम्ही चमच्याचा देखील वापर करू शकता तर या पद्धतीने आता ह्याला मी पुन्हा मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून बारीक करणार आहे हे माझं पुन्हा बारीक करून झालं आहे आणि मी पुन्हा याला गाळते आहे असं फक्त दोनदाच करायचं आहे जास्त करायची गरज नाही आणि आता जो राहील तो चोथा आपल्याला टाकून द्यायचा आहे आता इथे जो आपल्याला रस मिळाला आहे आपल्याला ज्या भांड्यामध्ये बनवायचं आहे तेच भांडं आपल्याला डायरेक्ट घ्यायचं आहे तर इथे मी मेजरमेंटसाठी एक फुलपात्र घेतलेलं आहे तुम्ही कोणतेही मेजरमेंटसाठी कप वगैरे वापरू शकता तर तो इथे टोटल तीन कप रस आपला झालेला आहे द्राक्षांचा आणि आता ह्या तीन कप रसासाठी आपण एक वाटी म्हणजेच फुलपात्र साखर घेणार आहे म्हणजे ज्या मेजरमेंटने तुम्ही घेत आहे त्याच मेजरमेंटने हे बाकीचं साहित्य देखील घ्यायचं आहे तर एक वाटी मी ते कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे गुठळ्या वगैरे आपल्याला बिलकुल ठेवायचे नाहीत हे माझं सगळं मिक्स करून झालेलं आहे आता आपण ज्या भांड्यामध्ये आपल्याला हे सेट करायचं आहे त्याला ग्रीस करून घेणार आहे इथे मी थोडंसं तूप लावलेलं आहे आणि याला ग्रीस करून घेते आणि बाजूला ठेवून देते आता आपल्याला हे मिश्रण गॅसवरती ठेवायचं आहे मीडियम फ्लेमवरती नाही ठेवायचं ग बारीक गॅसवरतीच आपल्याला हे सगळं करायचं आहे एक चार ते पाच मिनटं लागतात याला घट्ट येण्यासाठी पण आपल्याला कंटिन्युअसली याला हलवत राहायचं आहे कारण जर का तुम्ही इकडं तिकडे केलं तर मग त्याच्या गुठळ्या होतील किंवा लागेल तर आपल्याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे हे बघा या पद्धतीने लगेच घट्ट व्हायला येतं ते तर अशा रीतीने आपण व्यवस्थित हलवत आहोत कंटिन्युअसली आता याच्यामध्ये मी एक चमचा तूप घालणार आहे ज्याने की त्याचा दिसायला लूक देखील छान येईल आणि टेस्ट देखील छान येईल तर या पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता मी ह्याच्यामध्ये थोडासा फूड कलर घालणार आहे बिलकुल थोडासा ऑप्शनल आहे आता हे सोनेली कलरमध्ये आहे फूड कलर ग्रीन घातल्यामुळे हलकासा हिरवा कलर येईल द्राक्षांसारखा ते दिसायलाही छान दिसेल म्हणून मी घालते बाकी फूड कलर नाही घातला तरी चालेल तर या पद्धतीने सगळं मिक्स करून घेऊया आता हे सुटायला लागलेलं आहे आपण याला आता ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर या पद्धतीनं व्यवस्थित इथे तुम्ही हवं तर ह्याच्यामध्ये खाली ड्रायफ्रुट्स घालू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते त्याने देखील छान दिसेल आणि आता ह्याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तुम्ही बाहेरही थंड करायला ठेवू शकता चार ते पाच तास किंवा फ्रीजमध्येही ठेवू शकता तर मी फ्रीजमध्ये ठेवते चार ते पाच तास आणि चार ते पाच तासानंतर बघू हे बघा आपलं व्यवस्थित सेट झालेला आहे कडा सोडायची पण गरज नाही आहे पण एकदा आपण खबरदारी म्हणून थोडंसं कडा सोडून घेऊ आणि आता आपण याला उलटं करून बघूया किती पटकन निघतं ते हे बघा अगदी अलगत निघालेलं आहे बिलकुल चिकटलेलं नाही आहे आता आपल्याला ज्या साईजमध्ये हवे किंवा ज्या डिझाईनमध्ये हवे त्या डिझाईनमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर मी सिम्पल चौकोनीमध्ये कट करून घेते आता हे माझं कट करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेले आहे ते स्वीट आता याला मी फक्त डेकोरेशनसाठी डेजिकेटेड कोकोनट वापरते हे मी घरीच बनवलेलं आहे तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर नक्की सांगा मी नक्की शेअर करेन या पद्धतीने आपण याला डेकोरेट करून घेऊया इथे मी थोडे डेकोरेट केलेले आहेत आणि थोडे तसेच ठेवलेले आहेत तर रेसिपी कशी